नमस्कार मी प्राध्यापक मोहन बेटावतकर यापूर्वी तुम्ही मला ऐकलेच असेल इतिहास श्रीरामजन्मभूमीचा या संदर्भात आज मी श्रीरामाच्या साक्षीने रहस्य श्रीरामरक्षा स्तोत्राचे याची विस्तृत माहिती घेऊन येतो आहे हे रहस्य जे मी जाणले ते मी आपल्यासमोर आणणार आहे मुळातच मंत्रशास्त्राचा अभ्यासक असल्याने जेव्हा श्री श्रीरामरक्षा स्तोत्र मंत्रस्य असं चक्क बुधकौशिक ऋषी म्हणतात तेव्हा नक्कीच त्याचा ते काहीतरी अर्थ असेल असे वाटले होते आणि मग श्रीराम स्तोत्र हे मंत्र कसे आहे याचा विचार सुरू झाला वेगवेगळ्या योगशास्त्रावरच्या ग्रंथांचा आधार घेऊन ते रहस्य मी जाणून घेतले आणि ते मी तुमच्यासमोर सादर करू इच्छितो यातला सर्वात पहिला जो भाग आहे तो म्हणजे आपल्याला नेहमीच पडलेला प्रश्न की श्रीरामरक्षेची निर्मिती कशी झाली असेल या संदर्भात मी बोलणार आहे नंतर श्री रामरक्षा कोणी कुठे किती वेळा कशी म्हणावी आणि शेवटी का म्हणावी कामध्ये मी सगळा परिमर्श घेतलेला आहे त्यामुळे हे आपण जसंजसं वेगवेगळे आपले भाग येतील तसे तशी, तशी तुम्हाला त्या संदर्भात माहिती पण होईल आपण आता बघू श्रीरामरक्षेची निर्मिती याविषयी एक गोष्ट सांगितल्या जाते तीच मी तुम्हाला सांगणार आहे श्री कवी वाल्मिकींनी रामाचं चरित्र रचलं जे रामचरित्र त्यांनी निर्माण केलं ते अतिशय विस्तृत प्रमाणात होतं जवळपास शंभर कोटी श्लोकांचं हे स्तोत्र होतं हे स्तोत्र रचल्यानंतर कवी वाल्मिकांनी श्री शंकराला अर्पण केलं हे स्तोत्र श्री शंकराला अर्पण केल्यानंतर देव दानव आणि मानवांना असं वाटू लागलं की आपल्यालाही त्याचा आनंद घेता यावा आणि आपल्यालाही रामचरित्र खऱ्या अर्थाने माहिती व्हावं विष्णूचा अवतार श्री श्रीराम त्याच्या चरित्राबद्दल सगळ्यांनाच लालसा होती त्यामुळे हे तिन्ही लोक देव दानव आणि मानव कैलासावर जाऊन पोहोचले आणि कैलासावरती जाऊन त्यांनी श्री शंकरांची तपश्चर्या सुरू केली आणि जेव्हा साक्षात शंकर त्यांच्यासमोर आलेत त्यावेळेस त्यांनी त्याची प्रार्थना केली की हे प्रभो कवी वाल्मिकांनी जे दिव्य स्तोत्र तुम्हाला दिलेले आहे अर्पण केलेले आहे ते कृपया तुम्ही आम्हाला द्या आमच्यावरती कृपा करा आणि ते आम्हाला द्या म्हणजे आम्हाला श्रीरामाचे चरित्र माहिती होईल आणि श्रीरामाचे चरित्र वाचण्याचा आनंद पण घेता येईल श्री शंकरांनी त्यांना सांगितलं की ठीक आहे मी त्यातले काही भाग तुम्हाला देतो परंतु जेव्हा काही भाग देतो असं म्हटलं ते काही ह्या तिन्ही लोकांना पचनही पडलं नाही तिन्ही लोकांनी तिथे हट्टास पेटलेत आणि श्री शंकरांना परत प्रार्थना केली की शंभर कोटी जे श्लोक आहेत ते सगळे आम्हाला द्या श्री शंकरस्ते त्यांनी मान्य केलं आणि शंभर कोटी श्लोक आहेत त्यातले तेहतीस कोटी तेहतीस कोटी तेहतीस कोटी असे देव दानव आणि मानवांना दिलेत मग उरलेत एक कोटी त्या एक कोटीमधले परत तेहतीस लाख देवांना तेहतीस लाख दानवांना आणि तेहतीस लाख मानवांना वाटप केले हे झाल्यानंतर एक, एक लाख उरलेत मग एक लाख उरल्यानंतर परत देव आणि दानवांनी आणि मानवांनी परत मागणी केली की हे पण आम्हाला द्या मग श्री शंकरांनी त्या एक लाखाचं परत वितरण केलं तेहतीस हजार देवांना तेहतीस हजार दानवांना आणि तेहतीस हजार मानवांना आणि हे केल्यानंतर एक हजार उरलेत श्री शंकर जरा थांबलेत तर त्यांना थांबू देणारं म्हणजे हे तिन्ही लोक कोण कारण तोपर्यंत त्यांची लालसा इतकी वाढली होती की आम्हाला संपूर्ण श्रीरामचरित्र वाचायचं आहे त्याचा आनंद घ्यायचा आहे त्याचा उपभोग घ्यायचा आहे त्यामुळे उरलेले जे काही हजार श्लोक आहेत ते पण आम्हाला त्वरित द्या लवकरात लवकर द्या श्री शंकर हसले आणि त्यांनी तीनशे 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 श्लोक देवांना दानवांना आणि मानवांना वाटले असं करत शंभर श्लोक उरलेत हे शंभर श्लोक उरलेले पाहिल्यानंतर देव दानव आणि मानवांची लालसा चरण सीमेला पोचलेली होती त्यामुळे ते त्यांनी उरलेल्याची पण जेवढ्या लवकरात लवकर प्राप्त होतील याची आस श्री शंकरांकडे दर्शवली आणि त्या शंभर श्लोकांपैकी तेहतीस तेहतीस श्लोक देव दानव आणि मानवांना श्री शंकरांनी दिले आणि शेवटी एक श्लोक उरला जेव्हा एक श्लोक उरला त्याची पण मागणी देवांनी दानवांनी आणि मानवाने केली श्री शंकर हसले आणि म्हणाले की बघा देव दानव आणि मानव यांचा विचार केला तर प्रत्येकाला तेहतीस कोटी तेहतीस लाख तेहतीस हजार तीनशे तेहतीस श्लोक मिळालेलेच आहेत ह्या एका श्लोकासाठी कशाला मागणी करताय पण ह्या तिन्ही लोकांनी ऐकलं नाही प्रार्थना चालू ठेवली आणि त्यामुळे श्री शंकरांनी सांगितलं ठीक आहे हा जो एक श्लोक उरला आहे तो पण मी तुम्हाला देतो त्यांनी तेही सांगितलं की बघा श्री वाल्मिकींनी रामचरित्र जे रचलं आहे रामायणरूपी ते अनुष्ठूप छंदामध्ये रचलं आहे त्यामुळे प्रत्येक श्लोकामध्ये बत्तीस अक्षरं असतात अनुष्ठूप छंद असल्यामुळे त्यामुळे ह्या बत्तीसपैकी दहा 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 अक्षरं मी तुम्हा सगळ्यांना देतो आणि उरलेली दोन अक्षरं मी माझ्याकडे ठेवतो आणि तदनुसार श्री शंकरांनी देवांना दहा दानवांना दहा आणि मानवाला दहा अक्षरं दिली आणि दोन अक्षरं स्वतःजवळ ठेवली ती जी उरलेली दोन अक्षरं होती त्याचा एक प्रकारे जपच श्री शंकरांनी सुरू केला आणि त्यांना एक वेगळी अनुभूती आली हलाहल प्याल्याने त्यांच्या कंठामध्ये जो दाह झालेला होता जो दाह सातत्याने त्यांना जाणवत होता तो ह्या दोन अक्षरांच्या जपाने शांत झाला त्या अनुभूतीमध्ये त्या आनंदामध्ये भगवान शंकर डुबून गेलेत आणि समाधीप्रत झालेत ते समाधीत गेल्यानंतर देवदानव आणि मानवांना वाटायला लागलं की अरे एवढे श्लोक आपल्याला मिळालेत पण तरी ते दोन अक्षरं पण महत्त्वाचे असतील की ज्या दोन अक्षरांनी साक्षात शंकर समाधीत जातात मग ते आपल्याला का मिळतं नाही आपण परत त्याचा हट्ट करू आणि त्या हट्टापायी ते तिन्ही लोक त्याच ठिकाणी थांबले कैलासावरती साक्षात भगवान शंकरासमोर पण श्री शंकर तर समाधीत डुबून गेले होते बडून गेले होते त्यामुळे त्यांनी काही काळ वाट पाहिली आणि जेव्हा लक्षात आलं की एवढा मोठा काळ उलटल्यानंतर पण श्री शंकर समाधीतून बाहेर येत नाही त्याप्रमाणे हे तिन्ही लोक आपापल्या लोकी परत गेलेत मग काय दिवस उलटले आठवडे उलटले महिने उलटले वर्ष उलटले श्री शंकर समाधीतच होते या सगळ्या श्री शंकरांच्या समाधीच्या काळामध्ये एक ऋषी मात्र तेथेच बसून होते कारण त्या ऋषींना त्या दोन अक्षरांची लालसा होती त्यांना ती दोन दिव्याक्षरं हवेच होते आणि म्हणून ते कैलासावरती साक्षात शंकरांसमोर जे समाधीमध्ये बुडून गेले होते त्यांच्यासमोर बसून होते तेथेच तपश्चर्या करत होते मनोमन प्रार्थना करत करत ते तपश्चर्यात डुबून गेले आणि ते पण समाधीत गेले साक्षात शंकर जेव्हा समाधीतून बाहेर आलेत तेव्हा त्यांना समोर एक ऋषी बसलेले दिसलेत श्री शंकरांनी मनोमन जाणले की हे ऋषी इथे तपश्चर्या का करतायत ते श्री शंकरांनी त्यांना समाधीतून बाहेर काढलं ऋषींना आशीर्वाद दिला आणि त्याबरोबर आदेश पण दिला श्री शंकर ऋषींना म्हणाले हे मुनिवर मला माहिती आहे तुम्हाला त्या दोन शब्दांची लालसा आहे ते दोन दिव्य शब्द तुम्हाला हवे आहेत म्हणून तुम्ही ही प्रार्थना करतात इथे बसलेले आहात इतके दिवस तुम्ही तपश्चर्या करतात मी नक्की तुम्हाला ते दोन शब्द देईल पण तू योग्य वेळ आल्यावर तर हे मुनिवर आपण आता आपल्या आश्रमामध्ये परत जा योग्य वेळ आली की मी ती दोन दिव्याक्षरं तुम्हाला देईन याप्रमाणे ते मुनी आपल्या आश्रमात परत गेले काही दिवसांनी त्या मुनींच्या स्वप्नामध्ये श्री शंकर आलेत त्यांनी तिची दोन दिव्याक्षरं स्वतःजवळ ठेवली होती ती दिव्याक्षरं त्या ऋषींना सांगितली त्या दिव्याक्षरांचा दिव्यार्थ पण त्या ऋषींना सांगितला आणि आदेश दिला की हे तुम्ही लिहून काढा तर ती दोन अक्षरं दिव्याक्षर म्हणजे राम तो दिव्यार्थ म्हणजे रक्षा स्तोत्र आणि ते ऋषीवर मुनीवर दुसरे तिसरे कोणी नसून बुधकौशिक ऋषी आहेत या संदर्भात रामरक्षेमध्ये श्लोक पण आहे पंधरावा श्लोक आहे त्या श्लोकामध्ये म्हटलंय आदिष्टवान यथा स्वप्ने रामरक्षा मी मा तथा लिखितवान प्राता, प्रबुद्धो बुधकौशिका याचा आपण अर्थ पाहू आदिष्टवान म्हणजे आदेश दिला यथा स्वप्ने म्हणजे स्वप्नामध्ये इमाम हरा हरा हर म्हणजे शंकर रामरक्षा इमाम म्हणजे ही रामरक्षेचा म्हणजे ह्या रामरक्षेचा दृष्टांत साक्षात शंकरांनी स्वप्नामध्ये सांगितला तथा लिखितवान प्रात प्रबुद्ध बुधकौशिका त्याप्रमाणे बुद्धिवान बुधकौशिक ऋषींनी सकाळी उठल्यानंतर तो लिहून काढला लिखितवान प्रात प्रात म्हणजे सकाळ लिखितवान म्हणजे लिहून काढला तर असा त्याचा अर्थ आहे आणि अशा प्रकारे रामरक्षेची निर्मिती झाली हे आपण आता बघितले रामरक्षेच्या निर्मितीबद्दल आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की रामरक्षा कोणी म्हणावी त्याविषयी कोणीही काहीही वल्गना करत असतात मुळात असं आहे की जर कधी कोणी हा प्रश्न विचारला की रामरक्षा कोणी म्हणावी तर मी तर म्हणेन सर्वांनी म्हणावी प्रत्येकाने म्हणावी लहान मुलांनी म्हणावी तरुणांनी म्हणावी वृद्धांनी म्हणावी विधवांनी म्हणावी महिलांनी म्हणावी प्रत्येकाने म्हणावी कोणी असा पृथ्वी त्याला आवडती नसावा की ज्याने रामरक्षा म्हणू नये किंवा ज्याला रामरक्षा म्हणणं वर्ज्य त्यामुळे प्रत्येकाने म्हणावी फक्त सोयर किंवा सुतक असताना म्हणू नये तसेच रजस्वला असताना स्त्रीने म्हणू नये त्या व्यतिरिक्त प्रत्येकाने म्हणावी या रामरक्षेमध्ये एक श्लोक आहे की रामरक्षा पठेत प्रज्ञा पापग्नी सर्वकामदाम तर हा जो श्लोक आहे याचा अर्थच असा आहे की ज्याला पापधुवून काढायचे आहेत ज्याला पापनाश करून घ्यायचा आहे त्याने रामरक्षा म्हणावी आणि पुढे त्याच्याही पुढे असं आहे पापग्नी सर्वकामधाम पापग्नी सर्वकामधाम म्हणजे ज्याला सर्व मनोकामना पूर्ण करून घ्यायच्या आहे त्याने पण रामरक्षा म्हणावी ह्या एका ओळीमध्ये सगळं आलं आपली पापनाशन करून घेण्यासाठी रामरक्षा उपयोगी पडते त्याचबरोबर आपल्या मनोकामना पण पूर्ण करते आणि मनोकामनेचा जर कधी विचार केला तर ह्या पृथ्वी तलावरती मला नाही वाटत कोणी असा असेल अगदी लहान मुलापासून तर वृद्धापर्यंत की ज्याला मनोकामनाच नाही नाही का त्यामुळे या मनोकामना पूर्ण करण्यासाठी श्री रामरक्षा म्हणावी हे उत्तर आहे त्याचं कोणी म्हणावी म्हणजे प्रत्येकाने म्हणावी आता आपण बघूया रामरक्षा कोठे म्हणावी कारण नेहमीच प्रश्न पडतो काही जणं म्हणतात की देवघरातच म्हटली पाहिजे का देवळातच म्हटली पाहिजे का रामासमोरच म्हटली पाहिजे का आम्ही प्रवासात म्हणू शकतो का असे विविध प्रकारचे प्रश्न संदर्भात विचारले जातात या प्रश्नाचं उत्तर म्हणजे कुठे म्हणावी हे मी तुम्हाला जी रामरक्षा म्हणण्याची संहिता शास्त्रामध्ये दिलेली आहे त्या आधारेच देणार आहे त्यात वेगवेगळे प्रघात आहेत पहिलं म्हणजे तुम्ही होऊन स्वच्छ आसनावरती बसून आपल्या देवारासमोर आपल्या देवघरात किंवा देवळात बसून तुम्ही म्हणू शकता समजा वेगळं देवघर नसेल तर तुम्ही श्रीरामाची तसबीर किंवा मूर्ती मग त्यात रामपंचायतन असू दे किंवा रामसीता इथे जशी दिसते तुम्हाला तशी असू दे हे समोर ठेवून आसनावरती बसून तुम्ही रामरक्षा म्हणू शकता असाही एक प्रघात आहे की काहीजणं सिद्ध करण्यासाठी म्हणतात की श्री रामरक्षा दररोज ठराविक ठिकाणी बसून ठराविक आसनावरती बसून ठराविक वेळेस आणि ठराविक संख्येने जर कधी म्हटली तर सिद्ध होते तर हाही एक प्रघात आहे आणि दुसरं म्हणजे तुम्हाला रामरक्षा पाठ असेल तर तुम्ही घराबाहेर पडल्यापासून सातत्याने रामरक्षा म्हणू शकतात प्रवासात असताना बाहेर असताना कामासाठी बाहेर असताना तुम्ही सातत्याने श्री रक्षा स्तोत्र म्हणू शकता समजा जर कधी तुम्हाला श्री रक्षा स्तोत्र पूर्णपणे म्हणायचं नसेल तर त्यातले काही ठराविक जे श्लोक आहे ते पण सातत्याने म्हणू शकतात रिपिटेशन त्याचं करू शकतात ते श्लोक जसा आपण जप करतो त्या पद्धतीने ते श्लोक वारंवार म्हणू शकतात आता हे ठराविक श्लोक कुठले हे मी नंतर सांगणारच आहे किंवा त्यातला अजून एक महत्वाचा जो भाग आहे रामरक्षा स्तोत्र हे रामरक्षा कवच म्हणून ओळखले जाते श्लोक क्रमांक चार ते श्लोक क्रमांक नऊ यामध्ये श्री रामरक्षा कवच आहे म्हणजे त्यातली पहिली ओळ जी आहे शिरोमे राघव पातू यापासून पातू रामो वपू ह्याच्यापर्यंत जे आलेला भाग आहे तो सगळा रामरक्षा कवचाचा आहे या रामरक्षा कवचामध्ये श्रीराम आपल्या एकोणीस वेगवेगळ्या अवयवांचं रक्षण करतो असा उल्लेख आहे किंवा करावा अशी प्रार्थना आहे असंही आपण म्हणू शकतो आणि त्यातला शेवटचा जे आहे पातू रामो अखिलम वपू म्हणजे हे श्रीराम माझ्या संपूर्ण शरीराचे रक्षण करो ही प्रार्थना पण आहे विनंती पण आहे समजूत पण आहे त्यामुळे आपण घेऊ तसं आहे पण तू हे रामरक्षा कवच आहे नक्की आहे त्यामुळे अशा प्रकारे पण आपण ते नुसतं रामरक्षा कवच प्रवासात असताना घरातून बाहेर पडल्यानंतर सातत्याने म्हणू शकतो ठराविक संख्येने म्हणू शकतो कोणी म्हणतं की चला आपण तीन वेळा तरी हे म्हणूया बाहेर चालतं आहे पाच वेळा चालतं आहे अकरा वेळा चालतं आहे किंवा तुम्ही न मोजता पण म्हणू शकता ना जेवढा वेळ बाहेर आहात तेवढा वेळ म्हणू शकता म्हणजे या प्रकारे आपण रामरक्षा म्हणू शकतो तर हे त्याचं उत्तर आहे की कोठे म्हणावी तर ह्या भागामध्ये आपण बघितलं रामरक्षेची निर्मिती रामरक्षा कोणी म्हणावी आणि रामरक्षा कोठे म्हणावी लवकरच आपण पुढील भागात भेटूया तोपर्यंत जय श्रीराम या भागाबद्दल समजा तुम्हाला काही शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा यथावकाश उत्तर दे नमस्कार